شكرا جزيلا دالا प्रयत्न प्रतिक्रिया साथी आणि थोडासा उंचावलेला आपण प्रयत्न केलाय प्रथमेशांनी पण तो प्रयत्न यशस्वी ठरलाय शेवटचा इशारा आणि गणेश मित्रमंडळ संघाचा पहिला धक्का लागतो आणि हा धक्का कदाचित खूप मोठा असू शकतो तर आतापर्यंत माझ्या सामन्यामध्ये भारताची कामगिरी उत्तम आणि चांगली आहे आणि या षटकातील संघाची धावसंख्या बाहेर उभा आहे एक बात पंचवीस या दोन षटका लागे आपल्या संघाचं तिसरं षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतो प्रथमेश राणे संघाला मोठं योगदान दिलं होतं उपांत्य फायनल मध्ये जाण्यासाठी थोडेसे घाबरलेले शेतकरी लक्ष देऊन खेळायचं प्रथम द्यायचंय त्यांच्या तयारीसाठी करण्याचा पूर्ण एक प्रयत्न पण तो बाहेर पण ठरलेला आहे अतिरिक्त धाव माहिती आधी गणेश मित्रमंडळ संघाला संघाची धावसंख्या होती ती चोवीस आणि संघाची धावसंख्या सत्तावीस वरती अंतिम सामन्यातला हा सत्तावीस वरती एक टक्का स्वीकारलेला तो गणेश मित्रमंडळ संघाने गुरगाव सिंधू प्रथम सफल झालेला आहे सत्तावीस एक बाद सत्तावीस अजून तीन चेंडू या तिसऱ्या षटकातले शिल्लक आहे या तीन चेंडू अखेर संघाची धावसंख्या एकोणतीस एक बाद एकोणतीस जोरदारच्या रूपाने गणेश मित्रमंडळ संघाला पहिला धक्का बसला होता प्रथमेश याचा पुढचा चेंडू शेवटचा बॉलचा इशारा ह्या षटकामधला वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीच चौथा षटक घेऊन येतो एकतीस दहा आणि एक षटका स्वीकारून गणेश मित्र मंडळाचा हा खेळाडू गणेशिरिक्त पहिल्याच बांधला संघाची
टाकून गेला पायात पायात ए याचा लक्ष काय यार नंतर आउटपुट देतो अरे पायाला बॉल द्या गणेश रूपान आता आई कप्तान करणार तुषार संघा नेतृत्व करता सुचिनीस राणे संघाची धावसंख्या होती ती 40 मस्त बॉल दोन धावांची पूर्तता धावसंख्या इशारा इशारा पंचांकडून पुन्हा वाईबाचा इशारा आणि अंतिम टप्पा अंतिम सामना म्हणायचा आहे गणेश मित्र मंडळ विरुद्ध रवाना बोरतडे 4 षटकाने केला 48 बाद 5वा षटक घेऊन येतो आणि पुन्हा एकदा या संघाने तिसऱ्यांदा 50 गाठली आहे आणि चान्स होता तो उठलेला आहे शुभम याच्याकडून दुसऱ्यांदा थोडस घटा चित्रक्षण करताना शुभम राणे दिसून येतो सर्वांच्या निर्देशानुसार चित्ररक्षणात फेरफार करताना 47 राणे आणि पुन्हा दुसऱ्यांदा संघाची धावसंख्या होती ती 56 पुन्हा दोन धावा संघामध्ये सामील होत आहे ४ ६६ हायेस्ट स्कोर गणेश मित्र मंडळाकडून आणि हा शेवटचा आणि शिक्षकांनी कोणताही फेरफार करू नये दुसरी इनिंग घेऊन आणले ते गणेश मित्र मंडळ आता गोलंदाजीसाठी पुन्हा सज्ज झालेले आणि विजयाच्या पायरीवरती नेऊन ठेवलं होतं सलग 5 चौकार मारून नवी वाडेकरचा पहिला चेंडू पहिला शतक स्वतःचं वैयक्तिक आणि संघातून असा प्रथमेश आणि प्रणीत कबड्डी खो आणि आता इथे क्रिकेट संघात सुद्धा जिल्हा स्तरावर राज्यस्तरापर्यंत गाठलेले आणि हा निर्धाव चेंडू प्रथमेशाचा मयूरला थोडस
किती धावे साठी तीन हजार न बॉलचा इशारा पंचांत करून अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या होती 9. प्रथम क्रमांकाला मिळणार आहे 2922 आणि कैलास अशी राधिका बाळकृष्ण राणे यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ नरेंद्र बाळकृष्ण राणे यांच्याकडून चषक आणि युवा संघटना पडतडे शेवटच्या मागचा इशारा पुन्हा एका धावणार याच्याकडून स्पष्ट चित्ररक्षण आणि त्या धावीने पुढे असणारे गव्हर्नर संघ दुसऱ्या षटकात घेऊन येतात ते रामदास स्वतःचा वैयक्तिक असा पहिला आणि संघासाठी तो दुसरं षटक घेऊन रामदास आणि त्याचा मारा करतात प्रणित राणे आणि पहिल्या खेळण्याचे प्रणित राणे प्रतिष्ठित करून दुसरा चेंडू रामदास आणि अतिरिक्त नाव मिळण्याच्या हा तीन दहावीचा चेंडू रामदास यांचा 71 धावांचा अहवाल असताना आणि हा पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धावे चार धावांची पूर्तता केली आहे आणि संघाची धावसंख्या होती शेवटच्या माझा इशारा या दुसऱ्या शक्यते जगाची धावसंख्या होती ती 37 प्रयत्न प्रथमे आणि हा निर्णाव चेंडू महेश शेट्टी यांचा गरज आहे विजय होण्यासाठी शेवटच्या भागाचा इशारा आणि हा शेवटचा बॉल निर्धारित झालेला आहे या दुसरं सामन्यामध्ये
कशावर आपलं क्षेत्ररक्षण बदलताना विचार करताना मस्त बॉलिंग बरोबर आहे. संघाने बाजू केली 53. हा मारत तो चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 53 धाव. धिंगा 53 प्रणित केला. बॉलिंग रे बॉलिंग वेल बॉल. अरे बाबा ए 54 एक बॉल काढ एक बॉल. शेवटच्या बाजूचा इशारा पंचन करून क्षेत्ररक्षणात फेरफार करताना आणि शेवटच्या गणेश मित्र मंडळाकडून गणेश शेवटचं शतक आणि मालगडचा धक्कादेश पहिला चेंडू निर्धारित केलेला आहे. त्या चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. आणि संघाने 10 धावांची 2:65 4 बॉलवर 6 धावांची आवश्यकता. आपल्या समोर सादर होताना थोडासाठी